हाय फ्रेंड, आज आपण बर्बटीची उसळ बघणार आहे. चला तर आपण त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघू. हॅलो फ्रेंड, चला तर आज आपण बघणार आहे बर्बटीची उसळ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 शिट्ट्या दिलेली, रात्री भिजवत घातलेली 1 वाटी बर्बटी, 1 कांदा, 1 टोमॅटो, 2-3 लसणाच्या पाकळ्या, त्या कुटून घ्यायच्या, बारीक करून घ्यायच्या. गार्निशिंगसाठी सांबार आणि खोबरं. आपण एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. ते तेल छान तापत आलं की त्यामध्ये थोडी मोहरी, जिरे हे छान कडक द्यायचे. हे तडतडले की त्यामध्ये आपण जे लसण लसणाची पेस्ट केली होती ती टाकायची आणि ती थोडीशी लालसर होत आली की कांदा सोडायचा, नाहीतर मग हा लसणाचा वास लागतो पदार्थ. आता छान आपलं लसण थोडस लालसर झालेलं आहे, त्यामध्ये आपण जो 1 चिरलेला कांदा आहे आणि हा थोडासा लालसर होऊ द्यायचा. हा आपला कांदा थोडासा लालसर झालेला आहे, त्यामध्ये आपण हा 1 चिरलेला टोमॅटो टाकणार आहे आणि हा छान परतू द्यायचा, जेणेकरून डाका खाली असं लागणार नाही. हे आपला टोमॅटो छान परतून झालेलं आहे तेलामध्ये. आता यामध्ये आपण तिखट चवीनुसार, ज्याला जास्त तिखट आवडते त्याने तिखट जास्त टाकायचं, थोडी हळद, स्मेलिंगसाठी अशी चोळून थोडीशी कसुरी मेथी टाकायची आणि ते थोडंच 2 मिनिट परतू द्यायचं. करपेल याप्रमाणे नाही परतवायचं आणि लगेच आपण ही उकडलेली बर्बटी सोडणार आहे यामध्ये. छान अशी परतून घ्यायची आणि यामध्ये ग्रेव्हीसाठी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट सोडणार आहे. जास्त नाही, जास्त सोडणार तर जास्त ग्रेव्ही आम्ही घट्ट सोडायचं, जेणेकरून जास्त घट्ट पण नाही होणार आणि टेस्ट पण जाते. आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ, याप्रमाणे याला एकदा परतून घ्यायचं आणि पाणी सोडायचं, जेणेकरून हे सर्व छान शिजेल. याप्रमाणे मी जवळजवळ 1 वाटी पाणी सोडले आणि ह्याला छान शिजू द्यायचं. हे शिजवण्यासाठी आपण याला जेणेकरून छान वाफ घ्या. वाफिण्यासाठी ताट ठेवलेलं आहे, हे जवळजवळ 5 मिनिट ठेवायचं आहे फक्त. चला तर आपण बघू शिजली कशी, शिजली कशी हे चेक करण्यासाठी त्यातला एक दाणा थोडासा अलीकडे काढून तो थोडा दाबून बघायचा आणि छान असं नरम हाताला लागलं म्हणजे हे छान शिजले. आणि जर तुम्हाला यामध्ये थोडासा रस्सा अजून जर जायचं पाहिजे असेल, थोडं पाणी अजून सोडायचं आणि 1 वाफ अजून द्यायची म्हणजे थोडासा पतला रस्सा होईल. मला असा थोडा घट्ट पाहिजे होता म्हणून मी थोडा कमी पाणी टाकतो त्यामध्ये शिजवलं. चला तर आपण यामध्ये आपण आता गार्निशिंग, आता गॅस बंद